भारताचा भावी काळ मद्रास इथे दिलेलं व्याख्यान अन्य कोणत्याही देशात प्रकट होण्यापूर्वी ज्ञानानं जिथे वास्तव्य केलं तो हा प्राचीन भारत देश होय या भारतात वाहणाऱ्या सागरतुल्य नद्या ह्या इथल्या आध्यात्मिक प्रवाहाची जणू भौतिक स्वरूपातली प्रतीकच आहेत या भारतातील हिमाच्छादित शिखरांनी शोभिवंत दिसणाऱ्या हिमालयाच्या एकाहून एक उंच होत जाणाऱ्या असंख्य रांगा या जणू स्वर्गातील रहस्याचा शोध घेतायत ज्याची भूमी सर्वश्रेष्ठ ऋषीवर पवित्र झाली तोच हा भारत देश होय मानवाच्या स्वरूपाचं आणि आंतरजगतातील रहस्यांचं अनुसंधान याच भारतात प्रथम सुरू झालं याच भारतात प्रथम आत्म्याचं अमरत्व सर्वसाक्षी ईश्वराचं अस्तित्व समस्त प्रकृतीत आणि समस्त जीवात ओतप्रोत भरलेला ईश्वर यासंबंधीचे सिद्धांत उदयाला आले धर्म आणि तत्वज्ञान यातील सर्वोच्च आदर्श ह्या भारतातच चरम अवस्थेप्रत पोचले याच भूमीमधून तत्वज्ञान आणि धर्म यांनी महापुराप्रमाणे वेगात बाहेर पडून सर्व जग वारंवार व्यापून टाकलं होतं आणि याच भूमीतून जीर्ण झालेल्या विभिन्न मानव वंशांना नवजीवन आणि शक्ती प्रदान करण्यासाठी पुन्हा एकदा तसाच महापूर वाहू लागला पाहिजे शतकानुशतक होत असलेल्या आघात परकीयांच्या शेकडो स्वाऱ्या आणि चालीरीतींमध्ये झालेले शेकडो बदल या सर्वांना पुरून उरणारा हाच भारत देश होय ही भूमी आपल्या अमर शक्तीनिशी आणि अविनाशी जीवनानिशी जगातल्या कोणत्याही पर्वताहून अधिक दृढपणे उभी आहे तिचं जीवन आत्म्याप्रमाणेच अनादी अनंत आणि अविनाशी आहे आपण अशा या भारतभूमीचे सुपुत्र आहोत भारताच्या सुपुत्रांनो आज मी तुमच्या पुढे प्रत्यक्ष करायच्या काही गोष्टींविषयी बोलण्यासाठी इथे उभा आहे आणि तुमच्या प्राचीन वैभवाचं तुम्हाला स्मरण करून देण्यातही माझा हेतू हाच आहे पुष्कळता मला असं सांगण्यात आलं आहे की भूतकाळाकडे पाहत राहिल्याने अधोगती होते आणि काहीच साध्य होत नाही आणि म्हणून आपण नेहमी भविष्य काळाकडे नजर ठेवली पाहिजे हे खरंय पण भूतकाळाच्या पायावरच भविष्याची उभारणी होत असते म्हणून शक्य तेवढा भूतकाळाचा मागोवा घ्या भूतकाळातील ज्ञानाच्या शाश्वत झऱ्याचं जल आकंठ प्राशन करा आणि मग समोर पहा प्रगतीपथावर पुढे पुढे चला आणि भारताला पूर्वीपेक्षाही अधिक तेजस्वी अधिक थोर आणि अधिक उन्नत बनवा आपले पूर्वज थोर होते याचं प्रथम आपण स्मरण ठेवलं पाहिजे आपण आपल्या जीवनाचे आधारभूत घटक समजावून घेतले पाहिजेत आपल्या शिरांमधून कोणतं रक्त वाहत आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे त्या रक्तावर त्यानं प्राचीन काळी बजावलेल्या कामगिरीवर आपली श्रद्धा असली पाहिजे आणि ही श्रद्धा आणि प्राचीन महत्तेची जाणीव यांच्या बलावर आपण पूर्वीपेक्षाही अधिक थोर अशा भारताची उभारणी केली पाहिजे भारताच्या अवनतीचे आणि पतनाचे कालखंडही होऊन गेलेले आहेत मी त्यांना फारसं महत्त्व देत नाही आपणा सर्वांना ते ठाऊक आहेतच असे कालखंड आवश्यक होते एखादा प्रचंड वृक्ष सुंदर आणि परिपक्व फल निर्माण करतो ते फळ जमिनीवर पडतं कुजतं आणि त्यातून भावी वृक्षाचा अंकुर वर येतो तो वृक्ष पहिल्याहूनही कदाचित अधिक प्रचंड होतो ह्या ज्या पतनाच्या कालखंडातून आपल्याला जावं लागतं तो आवश्यकच होता या पतनातूनच भावी काळातील भारत जन्माला येत आहे आणि तो अंकुरित होत असून त्याची पहिली कोवळी पानं केव्हाच बाहेर पडलेली आहेत आणि एक बलवान विशाल आणि ऊर्ध्व मूल असा अश्वत्थ वृक्ष इथे दिसू लागलेला आहे आणि त्याच्याविषयीच मला तुमच्याशी आज बोलायचंय भारतापुढील समस्या अन्य कोणत्याही देशातील समस्यांहून अधिक गुंतागुंतीच्या असून अधिक महत्वाच्या आहेत वंश धर्म भाषा आणि शासन या सर्वांनी राष्ट्र बनत असत जगातील इतर राष्ट्रांचे घटक पाहिल्यास ते फार थोडे असल्याचं दिसतं ह्या दृष्टीने एकेका देशाशी आपल्या देशाची तुलना करता येईल या ठिकाणी आर्य द्रविड तारतर तुर्क मोगल युरोपीय, या सगळ्या जगातील प्राय्य सर्व वंशांच्या लोकांचं वास्तव्य आहे त्या सर्वांचं रक्त या भूमीत आढळतं भाषेचंही एक अद्भुत संमेलन इथे आढळतं रीतिरिवाजांच्या बाबतीतही पौर्वात्य किंवा पाश्चात्य समाजातील फरकापेक्षाही अधिक फरक भारताच्या समाजात कोणत्याही दोन शाखांमध्ये आढळेल आपणा सर्वांना समान अशी एक भूमिका आहे आणि ती म्हणजे आपली पवित्र परंपरा आणि आपला धर्म या एकाच समान भूमिकेवर आपल्याला देशाची उभारणी करायची आहे युरोपात राजकीय विचारसरणी ही राष्ट्रीय ऐक्याचा आधार असते आशिया खंडात धार्मिक विचारसरणी ही राष्ट्रीय ऐक्याचा आधार असते म्हणून भारताचा भविष्य काळ उज्ज्वल बनवण्यासाठी धर्मातील ऐक्याची नितांत आवश्यकता आहे ह्या देशाच्या सर्व विभागात एकाच धर्माला मान्यता असली पाहिजे एकच धर्म या शब्दामध्ये मला काय अभिप्रेत आहे ख्रिस्ती मुसलमान आणि बौद्ध यांचा जसा एक एक धर्म आहे त्या अर्थाने मी एक धर्म म्हणत नाही आपल्याला ठाऊक आहे की आपल्या सर्व संप्रदायांचे सिद्धांत कितीही भिन्न असले आणि त्यांच्या घोषणा कितीही वेगवेगळ्या असल्या तरी त्या सर्व संप्रदायांना समान अशी आपल्या धर्माची काही तत्वं आहेत ही समान तत्व मान्य केल्यानंतर आपल्याला असं दिसतं की आपल्या धर्मात विविधतेला भरपूर वाव आहे आणि त्यामुळेच आपला धर्म अपार विचार स्वातंत्र्य आणि जीवन पद्धतीचं स्वातंत्र्य देतो निदान आपल्यापैकी जे विचारवंत आहेत त्यांना हे ठाऊक आहे आणि ही जीवनदायी अशी आपल्या धर्माची सर्वसामान्य तत्व सर्वांपुढे मांडणं आज आवश्यक आहे आपल्या देशातील सर्व अबालवृद्ध स्त्री पुरुष ही तत्व समजून घेवत आणि ते आपल्या आचरणात उतरवण्याचा प्रयत्न करत हेच आपलं पहिलं कार्य होय आणि आपण ते केलंच पाहिजे आशिया खंडात विशेषत भारतात आपल्याला हे दिसून येतं की वंश भाषा समाज आणि राष्ट्र यांच्याशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारच्या अडचणी धर्माचं ऐक्य घडवून आणणाऱ्या सामर्थ्यापुढे विलीन होऊन जातात आपल्याला हे माहिती आहे की भारतीयांच्या जीवनात धार्मिक आदर्शाहून अधिक उच्च स्थान कोणत्याही आदर्शांना नाही आणि धर्म हाच त्यांच्या जीवनाचा मूल मंत्र आहे तसंच आपल्याला हेही ठाऊक आहे की ज्या मार्गात कमीत कमी अडथळे असतील त्याच मार्गाने आपण कार्य केलं पाहिजे धार्मिक आदर्श हे सर्वोच्च आदर्श आहेत हेच केवळ सत्य आहे असं नव्हे तर भारताच्या बाबतीत त्यांच्या अनुरोधानं कार्य करणं हाच एकमेव मार्ग आहे धर्माची ही बाजू दृढ न करता अन्य कोणत्याही पद्धतीनं कार्य करणं अनर्थावह ठरेल आणि म्हणून भावी भारताच्या निर्मितीतलं पहिलं पाऊल किंवा भारतरूपी प्राचीन प्रस्तरात खोदायची पहिली पायरी म्हणजे धर्माचं ऐक्य ही होय आपण सर्वांनी हे जाणून घेतलं पाहिजे की आपण द्वैती विशिष्टाद्वैती अद्वैती शैव वैष्णव वा पाशुपत कोणीही असलो कोणत्याही संप्रदायाचे अनुयायी असलो तरी आपली सर्व हिंदूंची काही समान अशी धार्मिक तत्व आहेत आणि आपल्या कल्याणासाठी आपल्या समाजाच्या कल्याणासाठी आपण सर्व क्षुद्र कलह आणि भेद टाकून देण्याची आता वेळ आलेली आहे निश्चित जाणून असा की हे कलह अगदी चुकीचे आहेत आपल्या धर्मग्रंथांनी त्याचा निषेध केलेला आहे आपल्या पूर्वजांनी त्याचा धिक्कार केलेला आहे आणि ज्या थोर महात्म्यांचा आपण वारसा सांगतो ज्यांचं रक्त आपल्या शरीरातून खेळत आहे ते महात्मे क्षुद्र भेदांवरून भांडत बसणाऱ्या आपल्या वंशजांकडे तिरस्कारानं पाहत असतील हे कलह बाजूला सारल्यानंतरच मग अन्य सर्व प्रकारच्या सुधारणा होतील जेव्हा रक्त शुद्ध आणि शक्तिशाली असतं तेव्हा कोणतेही रोग जंतू शरीरात जगू शकत नाहीत आध्यात्मिकता हेच आपल्याला जीवन देणार रक्त आहे ते जर शुद्ध आणि शक्तिशाली असेल ते जर निर्विघ्नपणे वाहत असेल तर सर्व काही ठीकच होईल हे रक्त जर शुद्ध असेल तर राजकीय सामाजिक किंवा अन्य ऐहिक क्षेत्रातील दोष दूर होतील इतकंच नव्हे तर देशाचं दैन्यही दूर होईल कारण रोग जंतू जर बाहेर टाकले गेले तर दुसरं काही रक्तात शिरूच शकणार नाही आधुनिक वैद्यकाचा दाखला द्यायचा झाला तर असं म्हणता येईल की रोग निर्माण होण्यास दोन कारणं असावी लागतात एक म्हणजे बाहेरील विषारी रोग जंतू आणि दुसरे म्हणजे शरीराची विशिष्ट अवस्था जोवर शरीर रोग जंतूंना स्वतःच प्रवेश करू देत नाही जोवर शरीराची प्रतिकार शक्ती जंतूंच्या प्रवेशाला किंवा वाढीला प्रतिबंध करू शकते तोवर जगातील कोणत्याही जंतूंच्या अंगी शरीरात रोग निर्माण करण्याची शक्ती नाही वस्तुत लक्षावधी जंतू प्रत्येकाच्या शरीरामधून नेहमीच जात येत असतात पण जोवर ते शक्तिशाली असतं तोवर त्याला या गोष्टीची जाणीवही नसते शरीर दुर्बल होतं त्यावेळीच हे जंतू त्यावर ताबा मिळवतात आणि रोग निर्माण करतात राष्ट्राच्या जीवनाचंही असंच आहे जेव्हा राष्ट्र शरीर दुर्बल होतं तेव्हा राजकीय सामाजिक शैक्षणिक किंवा बौद्धिक क्षेत्रात रोग जंतू गर्दी करतात आणि राष्ट्र शरीरात रोग निर्माण करतात म्हणून या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी आपण रोगाचं मूळ कारण शोधून रक्तातील सर्व दोष दूर केले पाहिजेत आता एव आपलं एकमेव कर्तव्य हेच आहे की आपण राष्ट्राला सबल केलं पाहिजे त्याचं रक्त शुद्ध केलं पाहिजे आणि त्याचं शरीर सामर्थ्य संपन्न केलं पाहिजे म्हणजे ते प्रतिकारक्षम बनून बाहेरून शिरलेलं सर्व प्रकारचं विष बाहेर फेकून देईल आपण पाहिलंय की आपलं तेज आपलं सामर्थ्य एवढंच नव्हे तर आपल्या राष्ट्राचं जीवन या सगळ्याचा आधार धर्मच आहे धर्माला आपल्या जीवनाचा आधार बनवणं हे बरोबर आहे की चूक चांगलं की वाईट परिणामी कल्याणकारक की अकल्याणकारक आहे याची चर्चा मी आज करत नाही पण चांगलं असो की वाईट असो धर्मच आपल्या राष्ट्राच्या जीवनाचा आधार आहे तो तुम्ही टाळू शकत नाही तो नेहमीच तुमच्या राष्ट्राच्या जीवनाचा आधार असणार आहे आणि म्हणून आपल्या धर्मावर माझ्या इतकी तुमची श्रद्धा नसली तरीही तुम्हाला याचा आश्रय घ्यावाच लागेल या धर्मानं तुम्ही निबद्ध आहात आणि जर तुम्ही त्याचा त्याग केलात तर तुमचा सर्व नाश होईल आपल्या जातीचा तोच जीवनाधार आहे आणि तो सुदृढ केला पाहिजे शतकानुशतक तुम्ही आघातांचा प्रतिकार करू शकला कारण तुम्ही धर्माची जोपासना केली त्याकरता तुम्ही सगळ्या गोष्टींचा त्याग केला धर्माचं रक्षण करण्यासाठी तुमच्या पूर्वजांनी प्रत्येक गोष्ट धैर्यानं सहन केली प्रत्यक्ष मरणही पत्करलं परकीय आक्रमकांनी मंदिरामागून मंदिरं पाडली पण आक्रमणाची ती लाट ओसरताच त्याच ठिकाणी पुन्हा मंदिरांची शिखरं दिसू लागली दक्षिणेकडील काही प्राचीन मंदिरं आणि गुजरातमधील सोमनाथासारखं देवालयही तुम्हाला पुष्कळ गोष्टी शिकवू शकतील आपल्या जातीच्या इतिहासाकडे पाहण्यासाठी कितीही ग्रंथ वाचून लाभणार नाही इतकी तीक्ष्ण दृष्टी ही, ही।, ही मंदिरं तुम्हाला देतील ही मंदिरं शेकडो आघातांची आणि पुनरुज्जीवनांची साक्ष कशी देत आहेत ती पहा ती पुन्हा पुन्हा नष्ट केली गेली आणि त्याच भग्नावशेषांमधून ती पुन्हा निर्मिलीही गेली आणि पूर्वीप्रमाणेच आजही ती दृढपणे उभी आहेत आपल्या राष्ट्राचं मन आपल्या राष्ट्राचं जीवन धर्मातच आहे या धर्माचं अनुसरण केल्यास तुम्ही वैभवशाली व्हाल आणि त्याचा जर त्याग कराल तर तुम्ही नाश पावाल ज्या क्षणी तुम्ही धर्माचा आधार सोडून द्याल त्याच क्षणी तुमचा मृत्यू ओढवेल अन्य गोष्टी आवश्यक नाहीत असं मी म्हणत नाही राजकीय आणि सामाजिक सुधारणा आवश्यक नाही असं सांगण्याचा माझा आशय नाही माझं सांगणं हेच आहे आणि ते तुम्ही नीट लक्षात ठेवा की या गोष्टी भारतात गौण आहेत आणि धर्म हीच मुख्य गोष्ट आहे भारतीय मन हे प्रथम धर्मशील आहे आणि नंतर त्या अन्य गोष्टींचा विचार करतं म्हणून आधी धर्मभाव सुदृढ केला पाहिजे आणि हे करायचं कसं मी आपल्या कल्पना तुमच्या पुढे मांडतो फार पूर्वीपासून या कल्पना माझ्या मनात आहेत मद्रासहून इंग्लंड अमेरिकेकडे रवाना होण्याच्या कित्येक वर्षपूर्वी त्या माझ्या मनामध्ये होत्या आणि त्या प्रसृत करण्याच्या हे हेतूनच मी त्या देशांमध्ये गेलो होतो सर्व धर्म परिषदेची किंवा अन्य कशाची मी मुळीच चिंता केली नाही ती केवळ एक संधी मात्र होती पण खरोखरच माझ्या कल्पनांनीच मला जगभर संचार करायला लावलं आध्यात्मिकतेची जी रत्न आपल्या ग्रंथांमध्ये काही थोड्याशा लोकांच्या हातांमध्ये मठांमध्ये आणि अरण्यांमध्ये पडून आहेत ती प्रकाशात आणणं ही माझी प्रथम कल्पना आहे ज्यांच्या हाती हे ज्ञान गुप्त स्वरूपात दडून बसलंय त्यांच्या हातून ते बाहेर काढणं एवढंच कार्य नसून ज्या ज्या संस्कृत शब्दांच्या अभेद्य कवचात ते शतकानुशतकं पडू नये त्यातूनही ते बाहेर काढणं हे आपलं कार्य आहे एका शब्दात सांगायचं झालं तर मला ते ज्ञान सर्वसामान्य लोकात पसरवून द्यायचं आहे या कल्पना हे विचार संस्कृत जाणणाऱ्या आणि न जाणणाऱ्या भारतातल्या सगळ्या लोकांची समान अशी संपत्ती व्हावी माझी अशी इच्छा आहे या मार्गातली मोठी अडचण म्हणजे आपली वैभवशाली संस्कृत भाषा ही कठीण आहे आणि जोवर आपलं सर्व राष्ट्र संस्कृतज्ञ होऊ शकत नाही तोवर ही अडचण तो दूर होणार नाही सर्व आयुष्यभर मी ही भाषा शिकतो आहे आणि अद्यापही प्रत्येक नवीन संस्कृत ग्रंथातली भाषा मला अपरिचित वाटते हे मी जर तुम्हाला सांगितलं तर ही अडचण तुमच्या लक्षात येईल मग ज्यांना या भाषेचा सांगोपांग अभ्यास करण्याची संधी मिळाली नाही अशा लोकांच्या बाबतीत ही अडचण किती मोठी असेल म्हणून लोकांच्या भाषेतच या कल्पना शिकवल्या गेल्या पाहिजेत त्याचबरोबर संस्कृतचंही शिक्षण चालू राहिलं पाहिजे कारण संस्कृत शब्दांच्या केवळ उच्चारानच आपल्या समाजाला प्रतिष्ठा शक्ती आणि सामर्थ्य ही प्राप्त होतात रामानुजाचार्य चैतन्य महाप्रभू आणि कबीर यांचे भारतातल्या खालच्या वर्गातील लोकांना उन्नत करण्याचे प्रयत्न हे त्यांच्या जीवनकालातच चांगले फलदायी झालेले होते तरीही हे थोर महात्मे दिवंगत झाल्यावर एका शतकाच्या अवधीतच त्यांच्या शिकवणीचा प्रभाव का खुंटला याचीही कारणं पाहिली पाहिजेत त्यातलं रहस्य असं आहे की त्यांनी सामान्य जनांची उन्नती केली सामान्य लोकांनी उन्नत व्हावं अशी त्यांची सर्व प्रकारे इच्छाही होती पण त्यांनी आपली शक्ती संस्कृत भाषेचा सामान्य जनात प्रसार करण्यात वेचली नाही थोर बुद्धदेवांनी देखील सामान्य जनांना संस्कृत भाषा शिकू दिली नाही ही, ही त्यांची एक चूकच झाली असं म्हणावं लागेल त्यांना शीघ्र आणि तात्कालिक फल हवं होतं म्हणून त्यांनी आपले विचार तत्कालीन लोकभाषा जी पाली तिच्यात मांडले हे उत्तमच झालं ते लोकभाषेत बोलले आणि लोकांना त्यांचं म्हणणं कळलं ही खरोखरच चांगली गोष्ट आहे त्यामुळे विचार शीघ्र गतीने दूरवर पसरले पण त्याचबरोबर संस्कृतचाही प्रसार व्हायला हवा होता ज्ञानाचा प्रसार झाला आपण प्रतिष्ठा आणि संस्कृती ही निर्माण झाली नाही संस्कृती हीच आघातांपुढे ठामपणे उभी राहू शकते केवळ वरवरच्या ज्ञानाच्या राशी आघातांना तोंड देऊ शकत नाहीत तुम्ही जगापुढे ज्ञानाचा संभार मांडाल पण त्याचा फारसा उपयोग होणार नाही हे ज्ञान रक्तात भिनून संस्कृती निर्माण झाली पाहिजे आज जगात ज्ञानसंपन्न राष्ट्र आहेत हे आपणा सर्वांना विदितच आहे पण त्याचा उपयोग काय ती वाघांप्रमाणे रानटी लोकांप्रमाणे आहेत कारण त्यांच्यात संस्कृती मुरलेली नाही सभ्यतेप्रमाणे ज्ञान देखील वरवरचं असतं आणि अल्पशा ओरखड्यानंही अंतस्त रानटीपणा बाहेर पडू शकतो अशा गोष्टी घडत असतात आणि खरा धोका त्यातच आहे लोकांना त्यांच्या भाषेतून शिक्षण द्या त्यांना विचार शिकवा त्यामुळे त्यांना काही गोष्टींची माहिती होईल पण ह्यापेक्षा त्यांना अधिक काहीतरी हवंय त्यांना संस्कृती द्या त्यांना जोवर ती प्राप्त होत नाही तोवर त्यांची उन्नत अवस्था टिकून राहणार नाही आणि मग पूर्वीप्रमाणे आणखी एखादी नवी जात निर्माण होईल आणि संस्कृत भाषेच्या ज्ञानाचा लाभ घेऊन ती अन्न सर्वांवर अधिकार गाजवू लागेल खालच्या मानल्या गेलेल्या जातीतील लोक हो तुमची स्वतःची स्थिती उन्नत करण्याचा आणि ती टिकून ठेवण्याचा एकच उपाय मी तुम्हाला सांगतो तो म्हणजे तुम्ही संस्कृत भाषेचा अभ्यास करा आणि हा उच्च जातींशी कलह आणि त्यांच्या विरुद्ध तुम्ही करत असलेले निंदा व्यंजक लेखन अगदी निरर्थक आहे त्यामुळे हित तर काहीच होत नाही उलट कलह आणि विवाद निर्माण होतील आणि हा आपला समाज जो आधीचाच विभागलेला आहे तो अधिकाधिक विभागला जाईल जाती जातीतील पातळी समान करण्याचा एकमेव उपाय म्हणजे संस्कृती आणि शिक्षण हे जे उच्च वर्णाचं सामर्थ्य आहे ते तुम्ही प्राप्त करून घ्या आणि एकदा हे घडून आलं की तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला प्राप्त होईल याबरोबरच विशेषत मद्रासशी संबध असलेल्या एका प्रश्नाचं विवेचन मला करायचंय असा एक सिद्धांत मानला जातो की दक्षिण भारतात उत्तर भारतातील आर्यांहून भिन्न असा द्रविड नावाचा एक मानव वंश होता आणि दक्षिण भारतातील ब्राह्मण हेच केवळ उत्तर भारतातून आलेल्या आर्यांच्या वंशाचे आहेत अन्य दक्षिण भारतीय हे या ब्राह्मणांहून अगदी वेगळ्या जातीचे आणि मानववंशाचे आहेत सन्मान्य भाषाशास्त्रज्ञांची क्षमा मागून मी म्हणतो की हे सर्व अगदी निराधार आहे यासाठी एकच पुरावा देण्यात येतो आणि तो, तो म्हणजे दक्षिणेतील भाषा या उत्तरेतील भाषांहून भिन्न आहेत दुसरा कोणताही भेद मला आढळत नाही आम्ही कितीतरी उत्तरेकडची माणसं इथे आहोत तेव्हा माझ्या युरोपीय मित्रांना मी विचारतो की त्यांनी या सभेतील उत्तर आणि दक्षिण भारतीय वेगळे करून दाखवावेत भेद आहे कुठे केवळ थोडासा भाषेचा भेद आहे पण हे भाषाशास्त्रज्ञ म्हणतात की फक्त संस्कृत बोलणारे ब्राह्मण तेवढे उत्तरेकडून आले आणि त्यांनी द्राविडी भाषा आत्मसात केली आणि आपली संस्कृत भाषा ते विसरून गेले ठीक आहे तर अन्य सर्व जातींनी देखील असं कशावरून केलं नाही अन्य सर्व जाती उत्तरेकडून एका पाठोपाठ एक इथं आल्या द्राविड भाषा शिकून घेऊन त्या स्वतःची संस्कृत भाषा विसरल्या असं का म्हणू नये दोन्ही बाजूंना लागू पडणारं हे विधान आहे असल्या मूर्खपणाच्या युक्तिवादावर विश्वास ठेवू नका द्रविड नावाचा वेगळा मानव वंश पूर्वी इथे राहत असेलही पण आता तो लोप पावला आहे आणि त्यांच्यापैकी जे लोक उरलेले आहेत ते आता अरण्यात डोंगरात वास करत आहेत असंही अगदी शक्य आहे की संस्कृत टाकून द्राविड भाषा आत्मसात केली गेली असेल पण हे सर्व उत्तरेकडून आलेले आर्यच आहेत सर्व भारत आर्यमय आहे दुसरं काहीही नाही दुसरी एक कल्पना अशी आहे की शूद्र हे निसंशय अनार्य असे आदिवासी लोक आहेत ते कोण आहेत आर्याचे ते दास आहेत असं म्हटलं जातं इतिहासाची पुनरावृत्ती होते असं लोक म्हणतात अमेरिकन इंग्रज डच पोर्तुगीज यांनी बिचाऱ्या आफ्रिकन लोकांना जिंकून घेतलं त्यांच्याकडून मरेपर्यंत काम करून घेतलं आणि गुलाम म्हणून जन्मलेल्या मिश्र संततीला त्यांनी बरेच दिवस त्याच अवस्थेत ठेवलं या अद्भुत उदाहरणावरून काही लोकांचं मन हजारो वर्षांपूर्वीच्या काळात प्रविष्ट होतं आणि इथेही असंच घडलं असावं अशी ते कल्पना करत आणि आमच्या पुराण वस्तू संशोधकाला असं वाटतं की तत्कालीन भारत कृष्णचक्षू असलेल्या आदिवासींनी भरला होता आणि नंतर गौरवर्णीय आर्य आले ते कुठून आले देव जाणे काहींच्या मते ते मध्य तिबेटमधून आले असावेत अन्य लोकांना वाटतं की ते मध्य आशियातील असावेत असे देशभक्त इंग्रज आहेत की ज्यांना सर्व आर्य हे तांबड्या केसांचे होते असं वाटतं अन्य लोकांना त्यांच्या मतीप्रमाणे वाटतं की सर्व आर्य काळ्या केसांचे के होते लेखक काळ्या केसांचा असेल तर आर्यही तसेच असले पाहिजेत अलीकडे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न झालेला आहे की आर्य हे स्वित्झर्लंडमधील सरोवरांच्या काठी राहत होते अशा सिद्धांतासह ते सगळे त्या सरोवरात बुडून नष्ट जरी झाले असते तरी मला वाईट वाटलं नसतं सध्या काही जण असं म्हणतात की ते उत्तर ध्रुवाजवळ राहत होते अशा आर्यांचं आणि त्यांच्या वसस्थिस्थानाचं देव भलं करो अशा सिद्धांताच्या सत्यतेसाठी आपल्या शास्त्रांमधून एक शब्दही आढळणार नाही आर्य बाहेरून कुठून तरी आले अशा आशयाचा एक शब्दही आपल्या शास्त्रामध्ये आढळत नाही आणि प्राचीन भारतात अफगाणिस्तानचा समावेश होता आता दुसरी गोष्ट ही की सर्व शूद्र जात ही अनार्य असून त्यांची संख्या जास्त होती हा सिद्धांतही तितकाच तितकाच तर्कविसंगत आणि बुद्धीला न पटणारा असा आहे त्या काळात मुठभर आर्य हे हजारो दासांना आपल्या ताब्यात ठेवून राहत असतील हे शक्य नाही या दासांनी काही क्षणातच त्यांची चटणी करून त्यांना खाऊन टाकलं असतं याचं योग्य स्पष्टीकरण केवळ महाभारतातच केलेलं आढळतं त्यात म्हटलंय की सत्ययुगाच्या सुरुवातीला ब्राह्मण ही एकच जात होती आणि नंतर व्यवसाय भेदानुसार त्यांचे भिन्न भिन्न जातीत विभाजन होत गेलं आणि हेच केवळ सत्य आणि तर्कसंगत असं स्पष्टीकरण आहे भावी सत्ययुगात देखील अन्य सर्व जाती आपल्या मूळ अवस्थेत ब्राह्मणत्वाप्रत निश्चित जातील म्हणून भारतातील जाती समस्या सोडवण्याचा उपाय हा असा आहे उच्च जातीचं पतन घडवून आणणं किंवा ब्राह्मणांचा उच्छेद करणं हा काही उपाय नाही गीतेवरच्या भाष्याच्या सुरुवातीला श्री शंकराचार्यांनी रीतीने सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणत्व हा भारतातल्या मानवांचा आदर्श आहे श्रीकृष्ण हे धर्माचार्य म्हणून का अवतरले याचं कारण श्री शंकराचार्यने असं सांगितलंय की ब्राह्मणत्वाचं रक्षण करण्यासाठीच श्रीकृष्ण आविर्भूत झाले त्यांच्या येण्याचा हाच महान उद्देश होता आदर्श पुरुष पूर्णत्वाप्रत पोचलेला पुरुष ब्रह्मज्ञ पुरुष अशा या ब्राह्मणाचं समाजाला प्रयोजन आहेच त्याचा लोप होता कामा नये आज ब्राह्मण जातीत कितीही दोष असले तर या जातीला आपण हे श्रेय दिलंच पाहिजे की अन्य जातींपेक्षा ब्राह्मण जातीतूनच खऱ्या ब्राह्मणत्वानी युक्त अशी माणसं अधिक प्रमाणात निर्माण झालेली आहे हे सत्य आहे अन्य जातींनी हे श्रेय त्यांना दिलंच पाहिजे आपण धैर्यपूर्वक त्यांचे दोष दाखवणं जसं उचित आहे तसंच योग्य ते श्रेयही आपण त्यांना दिलं पाहिजे एक इंग्रजी म्हण ध्यानात ठेवा प्रत्येकास त्याचं श्रेय द्या म्हणून माझ्या मित्रांनो जाती जातींनी भांडत बसणं योग्य नाही त्यामुळे कोणतंही होणार आहे त्यामुळे आपण अधिक विभागले जाऊ अधिक दुर्बल होऊ अधिक अधोगतीला जाऊ जन्मजात हक्कांचे आणि विशेष अधिकारांचे दिवस आता कायमचे संपलेत भारतातल्या ब्रिटिश शासनाचं हे वरदानच म्हटलं पाहिजे या जाती विशिष्ट अधिकारांना नष्ट करण्याचं श्रेय मुसलमान शासकांनाही दिलं पाहिजे त्यांचं शासन तसं पाहिलं तर पूर्णपणे वाईट नव्हतं कोणतीही गोष्ट सर्वस्वी वाईट किंवा सर्वस्वी चांगली नसते भारतावर मुसलमानांनी मिळवलेला विजय गरिबांच्या आणि दलितांच्या उन्नतीला कारणीभूत झाला म्हणून आपल्यापैकी एक पंचमांश लोक मुसलमान बनले केवळ तलवारीनी हे सर्व घडलेलं नाही तलवार आणि बंदुका यांनीचे सर्व घडून आलं असं समजणं हा कमालीचा वेडेपणा ठरेल आणि तुमच्या मद्रासमधील एक पंचमांश नवे अर्ध्या अधिक लोक तुम्ही बेफिकीर राहाल तर ख्रिस्ती बनतील मलबारमध्ये मी जे काही पाहिलं त्याहून अधिक मूर्खपणाची गोष्ट या जगामध्ये तरी आढळेल का ज्या रस्त्यांनी उच्चवर्णीय लोक जातात त्याच रस्त्यांनी जायला बिचाऱ्या आला म्हणजे चांड्याळाला परवानगी नाही पण त्यांनी ख्रिस्ती बनून इंग्रजी वळणाचे कोणतेही विद्रूप नाव धारण केलं की सगळं काही ठीक किंवा मुसलमान बनून मुसलमानी वळणाचं नाव घेतलं तरीही काम झालं हे सर्व मलबारी लोक वेडे आहेत आणि त्यांची घरंही वेड्यांची इस्पितळं आहेत या व्यतिरिक्त या गोष्टीवरून तुम्ही कुठला निष्कर्ष काढाल जोवर ते आपल्या चालीरिती सुधारत नाहीत तोपर्यंत भारतातल्या प्रत्येक समाजाने त्यांचा तिरस्कार केला पाहिजे असंच तुम्हालाही वाटेल या दुष्ट आणि राक्षसी रूढी चालू ठेवण्याबद्दल त्यांचा धिक्कार असो ते स्वतःच्या बांधवांना उपासमारीनी मरू देतात पण त्या लोकांनी अन्य धर्माचा स्वीकार करताच त्यांची चांगली सोय होत असते असो महत्वाची गोष्ट ही की आता जाती जातींमध्ये अधिक झगडे होता कामा नयेत उच्च जातीतल्या लोकांना खाली ओढून हा प्रश्न सुटणार नसून खालच्या जातींना उन्नत अवस्थेत नेण्यानंच तो सुटणार आहे आणि ज्यांची आपल्या शास्त्रांचं ज्ञान आणि प्राचीन लोकांच्या महान योजनांचं स्वरूप आकलन करण्याची पात्रता केवळ होत आहे अशा लोकांकडून तुम्हाला काहीही ऐकायला मिळालं तरी आपल्या सर्व शास्त्र ग्रंथांमधून हीच कार्यपद्धती सांगितलेली आहे ह्या लोकांना हे आकलनच होत नाही पण ज्यांना बुद्धी आणि आकलन, आकलन शक्ती आहे त्यांना आपल्या पूर्वजांची ही कार्यपद्धती आणि तिची व्याप्ती कळू शकेल आपल्या राष्ट्रीय जीवनाचा जो अद्भुत प्रवाह युगानयुगे वाहतोय तो हे बुद्धिमान लोक साक्षीरूपाने पाहतात प्राचीन आणि अर्वाचीन अशा सर्वच ग्रंथांमधून ते या प्रवाहाच्या सर्व अवस्थांचा मागोवा घेत असतात आपल्या पूर्वजांची ही कार्यपद्धती कोणती होती एका टोकाला ब्राह्मण हा आदर्श असून दुसऱ्या टोकाला चांडाळ जातीचा माणूस आहे आणि या चांडाळाला ब्राह्मण अवस्थेप्रत नेण्यासाठी सर्व कार्य आणि प्रयत्न करणं ही आपल्या पूर्वजांची कार्यपद्धती होती हळूहळू शूद्रांना अधिकाधिक अधिकार प्रदान केल्याचं तुम्हाला दिसेल असे काही ग्रंथ आहेत की ज्यात तुम्हाला पुढील भयानक उल्लेख आढळतात शूद्र जर वेद ऐकत असेल तर त्याच्या कानात तापलेल्या शिशाचा रस होता आणि तो वेदांच्या एखाद्या ओळीचं पाठांतर करेल तर त्याची जीभ छाटून टाका तो जो ब्राह्मणाला अरे ब्राह्मणा असं म्हणेल तर त्याची जीभ छाटून टाका हा जुनाट राक्षसी रानटीपणा आहे हे निसंशय आणि न सांगताही तुम्हालाही कळेल पण याबद्दल स्मृतिकारांना दोष देऊ नका कारण ते समाजातील विशिष्ट वर्गातील चालीरितींची केवळ वर नोंद करत असतात असे असुरी वृत्तीचे लोक प्राचीन काळातही उत्पन्न झाले होते प्रत्येक युगात कमी अधिक प्रमाणात असा आसुरीपणा सर्वत्र आढळतो त्याबरोबर नंतरच्या काळात हा सूर थोडा सौम्य झाल्याचं आपल्याला आढळतं उदाहरणार्थ या काळात असं म्हटलंय की शूद्रांना पिडा देऊ नका पण त्यांना उच्च ज्ञान देऊ नका नंतर विशेषतः आजच्या काळात प्रभावी असलेल्या अन्न स्मृतीतून असं म्हटलंय की जर शूद्र ब्राह्मणांच्या चालरितींचं आणि वर्तनाचं चा अनुकरण करतील तर ते चांगलंच चा आहे त्यांना उत्तेजन दिलं पाहिजे याप्रमाणे शूद्रांना अधिकाधिक अधिकार देण्याचं कार्य कसं घडत आलंय आणि आपल्या शास्त्रांमधून त्याचा उल्लेख कसा, उल्ले कसा आढळतो हे सविस्तर सांगायला मला वेळ नाही पण वस्तुस्थिती सांगायची तर असं म्हणता येईल की सर्व जाती या हळूहळू उन्नत होणार आहेत जाती हजारो आहेत आणि काही ब्राह्मण जातीत समाविष्टही होत आहेत कारण आपण ब्राह्मण आहोत असं एखाद्या जातीनं सांगण्यात कोणती अडचण असणार जातीभेद कितीही कडक असला तरी हे असं घडतच असतं समजा कि प्रत्य की प्रत्येकी दहा हजार व्यक्ती असलेल्या काही जाती आहेत या सर्वांनी मिळून असं म्हटलं की आम्ही ब्राह्मण आहोत तर त्यांना कोणीही अडवू शकणार नाही मी माझ्या आयुष्यात हे पाहिलंय काही जाती प्रबळ होतात आणि त्या सर्वांचं एकमत झालं की त्यांना कोण नको म्हणणार कारण कितीही झालं तरी एक जात दुसरीपासून तुटकच होती एक जात दुसऱ्या जातीच्या बाबतीत ढवळाढवळ -धवल करत नसे इतकंच नव्हे तर एका जातीतील पोट विभागही परस्परांच्या बाबतीत ढवळाढवळ -धवल करत नसत आणि शंकराचार्य आदी थोर युगपुरुषांनीही जाती निर्माण केल्या होत्या त्यांनी प्रचारात आणलेल्या सर्वच अद्भुत गोष्टी मी तुमच्या पुढे सांगू शकणार नाही आणि मी जे काही सांगणार आहे त्याबद्दल काही लोक माझ्यावर रागावतील पण माझ्या प्रवासात आलेल्या अनुभवांनी मला या अद्भुत गोष्टीचा शोध लागला आणि मी त्यातून काही निष्कर्ष काढले या युगपुरुषांनी कधी कधी लोकांची टोळीची टोळी घेऊन त्यांना एका क्षणात क्षत्रिय बनवून टाकलं कधी कधी त्यांनी कोळी लोकांची टोळीची टोळी घेऊन त्यांना एका क्षणात ब्राह्मण करून टाकले ते सर्व ऋषीमुनी होते आपण त्यांच्या कार्याविषयी श्रद्धा प्रकट केली पाहिजे तुम्ही सर्वजण देखील ऋषीमुनी व्हा हेच खरं रहस्य आहे थोड्याफार प्रमाणात आपण सर्वच ऋषी होऊ ऋषी म्हणजे काय शुद्ध पवित्र पुरुष शुद्ध पवित्र व्हा म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारचं सामर्थ्य प्राप्त होईल मी ऋषी आहे असं केवळ म्हटल्याने कार्यभाग होणार नाही पण जेव्हा तुम्ही खरोखरच ऋषी व्हाल तेव्हा सर्वजण स्वभावत म्हणण्याप्रमाणे वागतील तुमच्यातून असं अद्भुत सामर्थ्य निर्माण होईल की त्याच्या प्रभावानेच ते तुमचं अनुसरण करतील तुमचा शब्द मानतील स्वतःच्या इच्छेविरुद्धही ते नकळत तुमच्या योजना सफल करण्यास तुम्हाला सहाय्य करतील यालाच ऋषित्व असं म्हणतात आणि आता कार्यपद्धतीच्या तपशिला संबंधी सांगायचं म्हणजे या कल्पनेनुसार पिढ्यान पिढ्या कार्य करता करता या तपशिलाच्या गोष्टी आपोआपच निश्चित होतील मी आता जे काही सांगितलं तर हेच सुचवण्यासाठी की सर्व प्रकारचे कलह आता थांबले पाहिजेत आजच्या या काळातही जाती जातीतलं वैमनस्य इतकं तीव्र असावं याचा मला विशेष खेद वाटतो हे सगळं थांबलंच पाहिजे दोन्ही बाजूंनी विचार करता हे व्यर्थ आहे विशेषतः उच्च वर्णाच्या ब्राह्मणांच्या दृष्टीने हे व्यर्थ आहे कारण विशिष्ट हक्क आणि सवलती यांचे दिवस आता संपले आहेत आपल्या मृत्यूची पूर्वतयारी करणं हे प्रत्येक उच्च जातीचं कर्तव्यच आहे आणि जितक्या लवकर तिथे पार पाडेल तितकं बरं ती जेवढा विलंब लावेल तेवढी ती कुजेल आणि तिचा मृत्यू अधिक दुःखद रीतीने घडून येईल म्हणूनच भारतातील अन्य सर्व जातींच्या उद्धाराचा प्रयत्न करणं हे ब्राह्मणाचंच कर्तव्य आहे ते जोवर हे कर्तव्य करत राहतील तोवरच त्यांचं ब्राह्मणत्व आणि ते जर अर्थसंचयाच्या मागे लागले तर त्यांचं ब्राह्मणत्व संपलं असंच म्हणावं लागेल त्याप्रमाणे तुम्हीही खऱ्या अर्थाने जो ब्राह्मण असेल त्यालाच सहाय्य केलं पाहिजे त्यामुळे तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल पण काही वेळा अपात्र अशा व्यक्तीला दान दिलं जातं आणि अशा वेळेस दान देणारा माणूस दुर्गतीच प्राप्त होतो असं आपली शास्त्र सांगतात आणि म्हणून या बाबतीत तुम्ही सावध असलं पाहिजे जो पैशासाठी कामधंदा किंवा नोकरी चाकरी करत नाही त्यालाच ब्राह्मण म्हणावं असली कामं इतर जातींसाठी आहेत ब्राह्मणांसाठी नाहीत ब्राह्मणांना माझं आवर्जून सांगणं आहे की त्यांच्याजवळ असलेलं ज्ञान भारतातील सामान्य जनतेला देऊन कित्येक शतक संचित केलेला संस्कृतीचा ठेवा सर्वसाधारण लोकांना देऊन त्यांनी त्या लोकांच्या उन्नतीसाठी प्राणपणाने प्रयत्न केले पाहिजेत खरं ब्राह्मणत्व म्हणजे काय याची स्मृती जागृत ठेवणं हे भारतातल्या ब्राह्मणांचं कर्तव्य आहे ब्राह्मणांजवळ धर्माचं भांडार असतं म्हणूनच त्यांना सन्मान आणि विशेष अधिकार दिलेले आहेत असं भगवान मनूंनी म्हटलं आहे हे भांडार खुलं करून त्यातली रत्न त्यांनी जगाला वाटली पाहिजेत भारतातील सर्व मानवांना धर्माची शिकवण सर्वप्रथम ब्राह्मणांनी दिली आणि जीवनातील सर्वोच्च सत्याचा साक्षात्कार व्हावा म्हणून ब्राह्मणांनीच सर्वप्रथम सर्व, सर्व गोष्टींचा त्याग केला हे खरं आहे अन्य जातींच्या आधी या क्षेत्रात त्यांनी आघाडी मारली हा काही त्यांचा दोष नव्हे अन्य जातींनी त्यांच्याप्रमाणे ज्ञान का मिळवलं नाही त्यांच्याप्रमाणे प्रयत्न का केला नाही या जाती आळसात स्वस्त का बसल्या आणि ब्राह्मणांना त्यांनी ही शर्यत का जिंकू दिली पण अशा प्रकारे आघाडी मारणं आणि अधिकार मिळवणं वेगळं आणि तो अधिकार स्वतःसाठी राखून ठेवून त्याचा दुरुपयोग करणं वेगळं वाईट गोष्टीसाठी सामर्थ्याचा वापर होणं हे दुष्टपणाचं आहे त्याचा उपयोग सत्कारणीच झाला पाहिजे म्हणून शेकडो वर्षांपासून संचित होत आलेल्या या संस्कृतीचे ब्राह्मणे रक्षक आहेत ती त्यांनी आता सर्वसाधारण जनतेला दिली पाहिजे तशी ती दिली न गेल्यामुळे मुसलमानी आक्रमण शक्य झालं त्यांनी हे संस्कृतीचं भांडार प्रथमपासून खुलं न केल्यामुळेच जो कोणी इथे आला त्याच्या पायदळी आपण गेली हजार वर्ष तुडवलं गेलो या कारणामुळेच आपली अधोगती झालेली आहे आणि आता आपलं पहिलं कार्य हे आहे की आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी साठवलेला हा ठेवा ज्या गुहांमध्ये दडलेला आहे त्यातून तो बाहेर काढून सर्वांसाठी खुला केला पाहिजे हे भांडार खुलं करा प्रत्येकाला ते वाटून द्या आणि ब्राह्मणांनी हे कार्य करण्यासाठी सर्वप्रथम पुढं आलं पाहिजे बंगालमध्ये अशी एक जुनी समजूत आहे की एखाद्याला चावा घेणाऱ्या सापांनी आपलं विष स्वतःच जर परत शोषून घेतलं तर तो माणूस वाचलाच पाहिजे तद्वतच ब्राह्मणानं आपलं विष स्वतःच शोषून घेतलं पाहिजे ब्राह्मणेतर जातींना माझं सांगणं आहे की थांबा घाई करू नका ब्राह्मणांची कलह करण्याची संधी शोधू नका कारण मी हे दाखवून दिलंय की तुम्ही स्वतःच्याच दोषाचं फळ भोगत आहात आध्यात्मिकता आणि संस्कृत भाषेचं शिक्षण यांची उपेक्षा करायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं हा सर्व काळ तुम्ही काय करत होता तुम्ही उदासीन का राहिलात आणि आता काही लोकांजवळ तुमच्यापेक्षा अधिक बुद्धिमत्ता अधिक शक्ती अधिक साहस अधिक कर्म तत्परता आहे म्हणून तुम्ही त्राग आणि संताप कशाला करत बसता आपली शक्ती अशा प्रकारच्या व्यर्थ कलाहात आणि वृत्तपत्रीय वादात खर्च करू नका आपल्याच घरात भांडत बसू नका कारण ते पाप आहे त्याच्याऐवजी आपली शक्ती ब्राह्मणांजवळ असलेली संस्कृती मिळवण्याच्या कामे वेचा म्हणजे तुमचा सर्व कार्यभाग होईल तुम्ही संस्कृत जाणणारे विद्वान का होत नाही भारतातील सर्व जातींना संस्कृत शिकता यावं म्हणून तुम्ही लाखो रुपये खर्च का करत नाही माझा तुम्हाला हाच प्रश्न आहे ज्या क्षणी तुम्ही या गोष्टी कराल त्याच क्षणी तुम्ही ब्राह्मणांच्या बरोबरीचे व्हाल भारतात अधिकार मिळवण्याचं हेच रहस्य आहे संस्कृत भाषेचं ज्ञान लाभलं की भारतात प्रतिष्ठाही प्राप्त होतेच एकदा तुम्हाला ते ज्ञान लाभलं की तुमच्या विरुद्ध कोणालाही काहीही बोलण्याची हिंमत होणार नाही हेच एकमेव रहस्य आहे ते समजून घ्या अद्वैत्यांची प्राचीन उपमा द्यायची झाली तर असं म्हणता येईल की अखिल विश्वानं स्वतःच स्वतःला संमोहित करून ठेवलेलं आहे दृढ निश्चय हेच सामर्थ्य आहे दृढ निश्चयाचा मनुष्य स्वतःभोवती जणू काही तेजाचं वलय निर्माण करत असतो आणि त्याच्या स्वतःच्या मनाची जी अवस्था असते तीच अवस्था तो इतरांच्या ठाई उत्पन्न करत असतो अशा दृढ निश्चयाची माणसं वेळोवेळी आविर्भूत होत असतात जेव्हा अशी एखादी प्रभावी व्यक्ती निर्माण होते तेव्हा तिच्या व्यक्तिमत्वामुळे तिचे विचार आपल्यापैकी पुष्कळांच्या मनात उत्पन्न होतात आणि अशा प्रकारे आपण सामर्थ्य संपन्न होतो संघटना या एवढ्या शक्तिशाली कशामुळे होत असतात संघटना ही काही जड वस्तू नव्हे उदाहरण द्यायचं झालं तर चार कोटी इंग्रज लोक इथल्या तीस कोटी लोकांवर राज्य कसं करू शकतात याचं मानसशास्त्रीय स्पष्टीकरण कसं कराल हे चार कोटी लोक आपली इच्छाशक्ती एकत्र करतात त्यामुळे अपार सामर्थ्य निर्माण होतं आणि तुम्हा तीस कोटी लोकांपैकी प्रत्येकाची इच्छाशक्ती वेगवेगळ्या रीतीने कार्य करत असते म्हणून भारताचं भविष्य उज्ज्वल करण्याचं रहस्य संघटना शक्ती संचय आणि इच्छाशक्तीचं परस्पर सहकार्य यातच साठवलेलं आहे याच वेळी ऋग्वेदातील हा अपूर्व मंत्र माझ्या मनात येतो आहे सम समगच्छम सम सम वो समवो जानताम देवाभागम यथापूर्वे हा मंत्र आपल्याला सांगतो तुम्ही सगळेजण मनानी एक व्हा तुमचे विचार एक असोत कारण विचारानं एक असल्यामुळेच पूर्वी देव यज्ञातील भाग घेऊ शकत असत मनुष्याकडून उपासना ग्रहण करण्यासाठी देव योग्य होते कारण ते एका विचाराचे होते मनानी एक होणं यात समाजाच्या स्थैर्याचं रहस्य आहे आणि जर तुम्ही आर्य द्रविड ब्राह्मण अब्राह्मण यासारख्या क्षुल्लक प्रश्नांवरून कलह माजवत बसाल तर भारताचं भविष्य घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या शक्ती संचयाला तुम्ही मुकाल कारण लक्षात ठेवा की भारताचं भवितव्य सर्वस्वी या गोष्टीवरच अवलंबून आहे इच्छाशक्तींचं संमिलन त्यांचं परस्पर सहकार्य आणि त्यांचं केंद्रीकरण हेच रहस्य होय प्रत्येक चिनी मनुष्य वेगवेगळ्या रीतीने विचार करतो आणि मुठभर जपानी सर्वच्या सर्व एका विचाराने राहतात आणि याचा परिणाम आपल्याला दिसतोच आहे जगाच्या इतिहासात सर्वत्र हे असंच घडत आलेलं आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे आढळेल की छोटी छोटी संघटित राष्ट्र नेहमीच विशाल पण विस्कळीत अशा भूभागावर राज्य करत असतात आणि हे स्वाभाविक आहे कारण या छोट्या संघटित राष्ट्रांना आपल्या कल्पना केंद्रित करून विकास साधणं अधिक सुलभ असतं विशाल आकाराच्या देशांना ते अधिक अवघड होतं जन्मतःच असंघटित असलेल्या या लोकांना एका विचाराचं होता येत नाही असो आपल्या देशात विघटन उत्पन्न करणाऱ्या या गोष्टी आपण थांबवल्या पाहिजेत आपल्यामध्ये आणखी एक दोष आहे स्त्रियांची क्षमा मागून मी असं म्हणतो की शतकानुशतक गुलामगिरीत राहिल्यामुळे आपण सर्वजण स्त्रियांप्रमाणे होऊन गेलेलो हो। आहोत ह्या किंवा अन्य देशात तुम्हाला असं आढळेल की पाच मिनिटं जरी तीन स्त्रिया एकत्र आल्या तरी त्या भांडू लागतात युरोपीय देशांमधून स्त्रिया मोठमोठी मंडळं स्थापन करतात स्त्रियांच्या अधिकाराविषयी सामर्थ्याविषयी मोठमोठे जाहीरनामेही काढले जातात पण नंतर त्यात कलह माजतात आणि मग एखादा पुरुष पुढे येतो आणि त्यांच्यावर आपली सत्ता चालवतो सर्व जगात आपल्याला दिसून येतं की अद्यापही स्त्रियांवर सत्ता चालवण्यासाठी कोणीतरी पुरुष हवा असतो आपली अवस्था त्यांच्यासारखी आहे आपण स्त्रिया बनलो आहोत एखादी स्त्री जर स्त्रियांचं नेतृत्व करू लागेल तर लगेच त्या सर्वजणी तिच्यावर टीका करू लागतात तिचे वाभाडे काढू लागतात आणि तिला खाली बसायला भाग पाडतात एखाद्या पुरुषानं पुढे येऊन त्यांना जरी कठोरपणे वागवलं वारंवार टोचण्या दिल्या तरी ते मात्र सर्व ठीक असतं कारण अशा प्रकारच्या वागणुकीचा आणि अशा प्रकारच्या प्रभावानं प्रभावित होण्याचा त्यांना सरावच पडलेला असतो सर्व जग हे अशा प्रकारे स्वतःच्या प्रभावानं इतरांवर सत्ता गाजवणाऱ्या व्यक्तींनी भरलेला आहे याचप्रमाणे आपल्या देशबांधवांपैकी कोणी पुढे येऊन थोर बनण्याचा प्रयत्न केला तर आपण सगळेजण त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करत असतो पण तेच जर एखाद्या परकीयांनी येऊन आपल्याला लाथा जरी मारल्या तरी ते मात्र आपल्याला बरं वाटतं आपण त्या गोष्टीला अगदी सरावलेले आहोत खरं ना पण आपण असे गुलाम असून मालक होऊ इच्छितो म्हणून गुलामी वृत्ती आधी सोडून द्या आगामी पन्नास वर्ष आपली थोर भारतमाता हीच आपली आराध्य देवता असली पाहिजे अन्य सर्व देवदेवता काही काळ आपल्या मनातून दूर राहू द्या आपला समाज हेच एकमेव जागृत दैवत आहे त्याचे हात पाय सर्वत्र आहेत त्याचे कान सर्वत ही हेत। सर्व ठिकाणी आहेत त्यानं सर्व काही व्यापलं आहे बाकी सर्व देव निद्रिस्त आहेत व्यर्थ अशा देवतांच्या मागे आपण धावत आहोत पण भोवताली पसरलेल्या विराट अशा साक्षात परमेश्वराला मात्र आपण पूजत नाही ज्यावेळी आपण त्याची पूजा करू त्यावेळी अन्य देवतांचीही पूजा आपण करू शकू अर्धा मैलही आपल्याला धड चालता येत नाही आणि हनुमानाप्रमाणे समुद्र पार करण्याची आपण इच्छा बाळगत आहोत हे शक्य नाही प्रत्येक जण योगी बनू पाहत आहे प्रत्येक जण ध्यानस्थ होऊ पाहत आहे ते अशक्य आहे दिवसभर जगातील व्यवहार पाहायचे कर्म करायची आणि संध्याकाळी नाक दाबून बसायचं इतकं काय सोपं आहे तुम्ही नाकानं तीन वेळा प्राणायाम केलात म्हणून ऋषींनी हवेतून उडत यावं काय ही काय चट्टा आहे हा सगळा मूर्खपणा आहे आवश्यकता कशाची असेल तर ती चित्त शुद्धीची आहे हृदयाच्या पावित्र्याची आहे ही चित्तशुद्धी कशी होईल प्रथम आवश्यक आहे विराटाची पूजा आपल्या भोवताली असणाऱ्या सर्व जीवांची पूजा त्या विराटाची पूजा करा पूजा हा शब्दच या ठिकाणी योग्य आहे दुसरा कोणताही शब्द चालणार नाही माणसं आणि पशु हे सगळे आपले देव आहेत आणि ज्यांची आपण सर्वप्रथम पूजा करावी असे देव म्हणजे आपले देशबांधव आहेत परस्परांचा मत्सर करण्याऐवजी आणि परस्परांशी कलह करत बसण्याऐवजी या देशबांधवांची पूजा आपण केली पाहिजे परस्परांचा मत्सर आणि कलह हे आपलं भयंकर दुष्कर्म आहे आणि त्याची फळं आपण भोगतो हो। आहोत आणि तरीही त्यामुळे आपले डोळे उघडत नाहीत असो हा विषय एवढा मोठा आहे की तो कुठे पुरा करावा हे मला काही कळत नाही मद्रासमध्ये पार पाडण्यासाठी मनाशी ठरवलेल्या काही योजना मी आपल्यापुढे थोडक्यात मांडून माझं हे भाषण मी संपवेन आपल्या सर्व देशाच्या आध्यात्मिक आणि भौतिक शिक्षणाचा भार आपण घेतला पाहिजे हे तुमच्या ध्यानात येत आहे का त्याचं तुम्ही स्वप्न पाहिलं पाहिजे त्याच्याविषयी चर्चा केली पाहिजे त्याचं चिंतन केलं पाहिजे त्यासाठी प्रत्यक्ष कार्य केलं पाहिजे असं जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुमच्या समाजाचा उद्धार होणार नाही आज तुम्हाला मिळत असलेल्या शिक्षणात काही चांगल्या गोष्टी आहेत खऱ्या पण त्या दोष इतके भयंकर आहेत की त्यांच्यामुळे चांगल्या गोष्टी निरुपयोगी ठरतात पहिली गोष्ट अशी की हे शिक्षण मनुष्य निर्माण करणार नाही ते सर्वस्वी अकरणात्मक आहे अकरणात्मक शिक्षण किंवा निषेध प्रधान शिक्षण हे मृत्यूपेक्षाही वाईटच होय मुलाला शाळेत घातलं जातं तो प्रथम हे शिकतो की आपले वडील मूर्ख आहेत आणि दुसरं म्हणजे आपले आजोबा वेडे आहेत आणि तिसरं असं की आपले सर्व प्राचीन आचार्य ढोंगी होते चौथी गोष्ट आपले सर्व धर्म ग्रंथ खोटारे आहेत याप्रमाणे सोळा वर्षाचं होता होता तो नन्नाचं भेंडोळ होऊन जातो कणा नसलेला निर्जीव होऊन जातो याचा परिणाम असा की पन्नास वर्षांच्या या शिक्षणातून या तीन प्रांतातून मौलिक विचार करणारी एकही व्यक्ती निर्माण होऊ शकली नाही मौलिक विचार करणाऱ्या ज्या काही व्यक्ती निर्माण झाल्या त्यांचं शिक्षण एकतर या देशात न होता अन्यत्र झालं किंवा पुनश्च जुन्या पद्धतीने शिक्षण घेऊन त्यांनी आपले चुकीचे संस्कार धुवून टाकले आयुष्यभर आत्मसात न झालेला आणि मेंदूमध्ये अस्ताव्यस्तपणे कोंबलेला असा ज्ञानाचा भारा म्हणजे काही शिक्षण नव्हे आपल्याला जीवन घडवणारं माणूस निर्माण करणारं चारित्र्य घडवणारं आणि चांगले विचार आत्मसात करणारं शिक्षण हवं आहे तुम्ही जर चार पाच विचार चांगले आत्मसात करून आपल्या जीवनात आणि आचरणात उतरवलेत तर अवघ ग्रंथालय मुखोद्गत करणाऱ्या व्यक्तीपेक्षाही तुमचं शिक्षण सरसच ठरेल यथा खरच चंदन भारवाही भारस्य वेत्ता न तू चंदनस्य चंदन काष्ठ वाहणाऱ्या गाढवाला ओझ्याचीच जाणीव होत असते चंदनाच्या गुणांची नाही शिक्षण आणि निव्वळ माहिती ही एकच मानली तर ग्रंथालयांना थोर महात्मे आणि ज्ञानकोशांनाच ऋषी म्हणावं लागेल म्हणून आपलं ध्येय असं आहे आपल्या देशाचं आध्यात्मिक आणि ऐहिक असं दोन्ही प्रकारचं शिक्षण आपण आपल्या हाती घेतलं पाहिजे आणि शक्यतो ते आपल्याच राष्ट्रीय पद्धतीप्रमाणे दिलं पाहिजे अर्थात ही फारच मोठी योजना आहे हे फारच मोठं कार्य आहे ते प्रत्यक्षात येईल की नाही हे मला काही सांगता येणार नाही पण आपण कामाला लागलं पाहिजे ते कसं करायचं उदाहरणार्थ मद्रासच घ्या आपलं एखादं मंदिर असलं पाहिजे कारण हिंदूंना सर्व गोष्टींच्या आधी धर्म हवा असतो यावर तुम्ही म्हणाल की या मंदिराविषयी विभिन्न संप्रदायात कलह सुरू होतील पण आपण हे मंदिर संप्रदायातीत तीत बनवू सर्व संप्रदायांचं सर्वोच्च प्रतीक जे ओम तेच या मंदिरात राहील इथे जर असा एखादा संप्रदाय असेल की ज्याला ओम हे प्रतीक असू नये असं वाटत असेल तर त्याला स्वतःला हिंदू म्हणवण्याचा अधिकार नाही आपापल्या संप्रदायांच्या तत्वांनुसार हिंदू धर्माचा अर्थ लावण्याची प्रत्येकाला मोकळीक राहील पण आपलं एक सर्वसामान्य मंदिर असलंच पाहिजे अन्य ठिकाणी तुमच्या विशिष्ट मूर्ती किंवा प्रतीक असू शकतील पण या ठिकाणी मात्र मतभेद असणाऱ्यांशी भांडण करू नये या ठिकाणी सर्व संप्रदायांना समान असलेले सिद्धांत विशद केले जावेत त्याचबरोबर विभिन्न संप्रदायांना आपापली तत्व या मंदिरात येऊन मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे त्यांना फक्त एक पथ्य पाळावं लागेल ते म्हणजे अन्य पंथांशी कलह करायचा नाही तुम्हाला जे काही सांगायचंय ते खुशाल सांगा जगाला ते हवंच आहे पण दुसऱ्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते ऐकायला जगायला वेळ नाही ते तुमच्या स्वतःपाशीच राहू द्या दुसरं असं की या मंदिराला जोडूनच आपल्या समाजात जाऊन लोकांना धार्मिक किंवा भौतिक शिक्षण देणारे शिक्षक तयार करणारी संस्था असावी त्यांनी दोन्ही प्रकारचं कार्य करायचं ज्याप्रमाणे आपण घरोघर जाऊन धर्मांचं शिक्षण देत असतो त्याप्रमाणेच भौतिक शिक्षणही देऊया हे सहज होऊ शकेल नंतर हे कार्य या शिक्षकांच्या आणि प्रचारकांच्या प्रयत्नांनी व्यापक होत जाईल आणि अशी मंदिरं अन्यत्रही स्थापली जातील आणि अखेर ती सगळ्या भारतभर पसरतील माझी योजना ही अशी आहे ती प्रचंड वाटते खरी पण ती अत्यावश्यक आहे तुम्ही म्हणाल की यासाठी द्रव्य कुठे आहे यासाठी द्रव्य आवश्यक नाही द्रव्य खरोखर काहीच नव्हे आयुष्याची गेली बारा वर्ष मला माझं पुढचं भोजन कुठून मिळेल हे माहीत नसे पण मी जाणून होतो की पैसे आणि आवश्यक त्या वस्तू मला प्राप्त होतीलच कारण त्या माझे दास आहेत मी त्यांचा दास नाही पैसा आणि अन्य गोष्टी या प्राप्त झाल्याच पाहिजेत झाल्याच पाहिजेत असं मी म्हणतो पण माणसं कुठे आहेत हाच खरा प्रश्न आहे <Santhe> मद्रासमधील तरुणांनो तुमच्यापासून मला आशा आहे आपल्या देशाच्या या हाकेला तुम्ही साथ द्याल का माझ्यावर विश्वास ठेवण्याचं धैर्य दाखवाल तर तुमच्यापैकी प्रत्येकाचं भविष्य उज्ज्वल आहे असं मी तुम्हाला सांगतो स्वतःवर प्रचंड विश्वास असू द्या माझ्या बालपणी माझा स्वतःवर प्रचंड विश्वास होता आणि त्याच्याच बळावर मी आज सगळं कार्य करतोय तुमचाही स्वतःवर असाच विश्वास असू द्या प्रत्येक आत्म्यात अनंत सामर्थ्य वसत असतं अशी श्रद्धा तुम्ही प्रत्येक जण दृढपणे बाळगा मग तुम्ही सर्व भारताचं पुनरुज्जीवन करू शकाल मग आपण जगातील प्रत्येक देशात जाऊ नंतर लवकरच आपल्या कल्पना आपले विचार जगातील राष्ट्र घडवणाऱ्या शक्तींचा अंश बनून जातील भारतातील आणि भारताबाहेरील प्रत्येक जातीच्या जीवनात आपण प्रवेश केला पाहिजे हे घडवून आणण्यासाठी आपल्याला परिश्रम केलेच पाहिजेत यासाठी मला तरुण लोक हवेत जे तरुण बलशाली निरोगी आणि तीक्ष्ण बुद्धीचे असतील तेच ईश्वराला प्राप्त करून घेतील असं वेद सांगतात तारुण्यातील सामर्थ्य आहे वार्धक्यातील जीर्णतेची छाया पडलेली नाही तारुण्यातील उत्साह आणि जोम कायम आहे तोवरच तुम्हाला आपलं भविष्य ठरवण्याची संधी आहे कामाला लागा हीच वेळ आहे कारण अनाघ्रात आणि अस्पृष्ट अशी ताजी पुष्पच ईश्वराच्या चरणी अर्पिली जाण्यास योग्य असतात आणि प्रभू अशीच फुलं ग्रहण करतो म्हणून उठा सिद्ध व्हा कारण जीवन हे अल्प आहे वकील होऊन भांडणं उकरून काढत बसण्यापेक्षा श्रेष्ठ प्रतीची अशी कितीतरी कामं आपल्याला करायची आहेत आपल्या समाजाच्या कल्याणासाठी समग्र मानवजातीच्या कल्याणासाठी सर्वस्वाचा त्याग करणं हे कितीतरी श्रेष्ठ कार्य आहे या जीवनात तसं आहे तरी काय तुम्ही हिंदू आहात आणि जीवनाच्या नित्यत्वावर तुमचा स्वाभाविकपणेच विश्वास आहे कधी कधी काही तरुण माझ्याकडे येतात आणि माझ्याशी नास्तिकतेसंबंधी बोलतात पण एखादा हिंदू नास्तिक होईल यावर माझा विश्वास नाही पाश्चात्य देशातील ग्रंथांचं वाचन करून मी जडवादी झालोय असं कुणी म्हणेल पण हे थोडेच दिवस टिकेल ते तुमच्या रक्तातच नाही तुमच्या पिंडातच जे नाही त्यावर तुम्ही श्रद्धा ठेवूच शकणार नाही तसा प्रयत्न केल्यास तुमची विचित्र अवस्था होईल म्हणून तसा प्रयत्न करू नका युवकावस्थेत मी एकदा असा प्रयत्न केला होता पण तो निष्फळ ठरला जीवन अल्प आहे पण आत्मा हा अविनाशी आणि अमर आहे आणि मृत्यू ही एकच गोष्ट ज्या अर्थी निश्चित आहे त्या अर्थी आपण थोर ध्येयाचा अंगीकार करून आपलं सगळं जीवन त्यासाठी समर्पण करूया असाच आपला निश्चय असो आणि ज्या भगवंतांनी निज जनांच्या उद्धारासाठी मी पुन्हा पुन्हा अवतार घेतो असं गीतेत म्हटलं आहे ते भगवान श्रीकृष्ण आपल्याला आशीर्वाद देवत आणि आपल्या ध्येयाच्या पूर्तीसाठी ते आपल्याला सहाय्य करोत।